तर पॅनमध्ये आपण तेल घेणार आहोत. त्यात आता पनीरचे तुकडे घातलेले आहेत, ते आपण फ्राय करून घेणार आहोत. त्याला सोनेरी असा रंग आला चॉकलेटी की मग ते फ्राय झाले असं समजायचं आणि त्याची बाजू पलटी करायची. तुम्ही पाहू शकता छान कलर आलेला आहे, ते दिसतोय. एका कुंड्यामध्ये 2 कप पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये मी घालणार आहे चिंग्सचा पनीर चिली मसाला, तो पूर्णपणे घालायचा आणि ते मिश्रण पूर्ण मिक्स करायचं. त्याच्या गुठळ्या अजिबात नाही राहिल्या पाहिजेत, सगळ्या गुठळ्या मोडायच्या. मिश्रण तयार आहे. त्यानंतर पॅनमधले आपले जे पनीर आहेत ते एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे. त्याच पॅनमध्ये आपण पनीर चिलीची रेसिपी करणार आहोत. तर सगळे पनीर काढून घेतले. 2 चमचे तेलामध्ये मी 2 कांद्याचे स्लाइस केलेले आहेत, ते मी घालते. त्यानंतर 2 गाजरसुद्धा असे उभे स्लाइस केलेले आहेत, ते सुद्धा मी घालते. तुम्ही पाहू शकता. आणि कॅप्सिकम आपण नंतर घालणार आहोत, ते आधी परतून घ्यायचं. कॅप्सिकम ही थोडी कच्ची छान लागते, त्यामुळे ती नंतर घालायची. कांदा आणि गाजर पूर्णपणे हे झालेलं आहे. मिरच्या घातलेल्या आहेत आपल्या, जशा हव्यात तशा तिखट घालू शकता तुम्ही. आणि जी स्लाइस केलेल्या 2 सिमला मिरच्या आहेत त्यासुद्धा घातलेल्या आहेत. कॅप्सिकम ऑलमोस्ट मी भाज्या कांदा गाजर आणि सिमला मिरची घातलेली आहे आणि तिखट लागण्यासाठी मिरची. आता आपण जी मगाशी केली होती प्युरी ती आता त्यामध्ये घालणार आहोत आणि पनीरचे तुकडेसुद्धा. यामध्ये कोणताही ॲडिशनल मसाला घालण्याची गरज नाही. ॲक्च्युली ते चिंग्स पनीर चिलीचा जो मसाला आहे त्यातच सगळं मीठ वगैरे असतं. आणि आता ती ग्रेव्ही दाटसर व्हायला सुरुवात होईल. खूप सुंदर चव लागते. 2 ते 3 मिनटं झालेली आहे आणि रेडी टू सर्व द पनीर चिली.